醒了的你。काल रात्री खूप उशीर झाला रे तुला, 11:30 पर्यंत मी जागीच होते. हो ग मी सव्वा 12 होऊन गेले येईपर्यंत. मग म्हटलं जाऊ दे नको बोलत बसायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा रेडी आहे हा, मी आणते. काय ग, आदित्यचा काही फोन आला होता का? तिकडचं काही कळलं? अजून तरी आहे तसंच आहे माई, थोड्या वेळानं डॉक्टरांचा राऊंड आहे तेव्हा कळेल. मी आवरून निघतेच आहे, म्हणजे मी तिकडे गेल्याशिवाय आदित्यला इकडे येता येणार नाही ना. त्याला ऑफिसला जायचंय. मेघना एकटी जाऊ नकोस, मी सोडतो तुला. मलाही आदित्यला भेटायचंच आहे. तुला तयार व्हायला फार वेळ लागणार नाही ना. नाही दादा, पटकन तयार होते. ठीक आहे बाई, मी आवरतो. बघितलं ना माई, आपण होऊनच बोलला नाही, कालच आपण बोललो होतो. पण झालं काय की त्याला रात्री यायला खूप उशीर झाला, त्यामुळे मला त्याच्याशी काही बोलता आलंच नाही. तू आटप लवकर, तो सोडून जाणार आहे तुला. हो दादा, तुलाच फोन करत होता. आदित्य हा अजूनही? नाही ना दादा, सिस्टर डॉक्टरलाच बोलवायला गेली. आदित्य तू जे केलंस ना ते योग्य केलंस. खरंच जाणवतं याला, याला कोणीही नाही. भरल्या कुटुंबाचं सुख आपल्या वाट्याला भरभरून आलं रे, मग त्यातलं थोडस सुख आपण आपल्या मित्राला देऊ शकतो ना. मेघना, मेघना आदित्य. हो फायनली शुद्धीवर आला तो, म्हणजे प्रतिसाद देतोय तो उपचारांना. आता डायग्नोसिस बरोबर झाला ना की होईल बरोबर रिकवर. तुझी धडपड केलीस त्याचा उपयोग झाला. आता मनावरचं ओझं उतरलं ना थोडस. तो पूर्ण बरा होऊन आधीच्या सारखा हसरा फ्रेश होत नाही ना आदित्य. दादांना काय वाटलं असेल रे, त्यांना शुद्धीवर येत आहे तर माझं नाव घेतलं त्यांच्या समोर. कमॉन यार मेघना, अमित दादा तेवढा मॅच्युअर आहे, त्याने समजून घेतलं असेल. नाही पण मला फार ऑड वाटलं. मलाही थोडस ऑकवर्ड झालं, पण बिलीव मी दादाने तसं जाणवून सुद्धा दिलं नाही. तो फक्त मला पैसे द्यायला आला होता आणि त्याविषयीच बोलला तो. हे बघ मेघना, एक गोष्ट ऑनेस्टली सांगतो तुला, तुझा त्याच्याविषयीचा दृष्टिकोन बदलला असेल, पण त्याच्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेम तसंच असू शकतं. आदित्य तू प्लीज गैरसमज करू घेऊ नकोस. त्याला जर तुझ्या आयुष्यात अडथळा आणायचा असता तर त्याने ते कधीच केलं असतं. कितीतरी वेळा संधी होती तशी, पण त्याने ती रेषा कधीच ओलांडली नाही. सो शुद्धीवर येताना नकळत त्याच्या तोंडून तुझं नाव घेतलं गेलं असेल. त्याच्या वागण्यासाठी तुला कोणी जबाबदार नाही धरणार. ओके. अरे बापरे, पळायला पाहिजे मला. चल चल पाय सांभाळून. अरे हो, हे बघ इथे आणि तिथे बऱ्यापैकी रेंज येते. ओके चल पाय पाय. अवघडल्यासारखं वाटतं रे आदित्य मला. आदित्यचा डबा त्याला येऊ तर दे. तो धावत येईल आणि धावत जाईल आणि मला बे ते घाई घ्यायचं दडपण येतं. हो अगं पण. अगं पण नाही नाही काही नाही, बघा आत्ता येईल असा आणि लगेच मला म्हणेल माई माई मी आलोच तयारून. बघितलं
आता 5 मिनिटात कावळ्यासारखी आंघोळ करेल आणि निघून जाईल धावत पण. हो बघूया, 9:15 झालेत. बघाच. चला निघतो मी, उशीर झालाय मला. आणि ऑफिस मध्येच काही ना, डबा नको भरत बसतो. डबा तयार आहे तुझा, घेऊन जा. अरे वा, नाही काय, तुसी ग्रेट हो. मला नाना, तुसी बी ग्रेट हो. अरे थँक्यू. चला चला निघतो मी, उशीर झालाय मला. सांभाळून जा, बाईक आहेत, नको चालवूस. येस येस येस. जिंकलीस न लावलेली बेट. कशाला उठताय, शांतपणे पडून राहा. आता शुद्ध आली आहे तुम्हाला, प्लीज हालचाल करू नका. मला इथे इथे कोणी आणलं? त्या नवरा बायकोनी आणलं. भास आदित्य. हे सगळं तुम्ही केलत? तू इथे हॉस्पिटल मध्ये बेशुद्ध होऊन पडला होतास. आदित्यने पाहिलं तुला. योगायोगाने. योगायोग डेस्टाइन टू मीट. पण मी तर हो, तुझ्या आणि त्याची चुकामुक झाली. आणि तू इथे परत आला तेव्हा तू इथे नव्हतास. तू तर हो, मी आपल्या नेहमीच्या गार्डन मधल्या बाकावर जवळपास बेशुद्ध अवस्थेत होतास. ओळखलंस? हो, आम्ही दोघांनी इथे आणलं तुला. कर बिखरने के बाद भी आते हैं सपने रोशनी बनकर. मी सिस्टरला विचारते औषधांचं. हॅलो हॅलो. हॅलो. हा ताई, फोन केला होता का? हो अगं मेघना, तू पर्स घरीच विसरून गेली आहेस आज. अय्या खरंच की? सकाळी अमित दादांनी सोडलं ना, रिक्षानं आले असते तर लगेच कळलं असतं. हो पण नशीब फोन तरी तुझ्या हातातच होता म्हणून. ए मेघना, आता काय करशील ग तू? मी आणून देऊ का तुला हॉस्पिटलमध्ये पर्स तुझी? नाही नाही ताई, इट्स ओके. अगं पण पैसे लागतील ना तुला. नाही ऍक्च्युली, सगळी औषधं तर आणलेली आहेत, बाकी कशाला लागणार? नाही हॉस्पिटलमध्येच ग, पैसे जवळ असलेले बरे. नाही ताई, आत्ता तर नाही लागणार आहेत. आणि सपोज लागले ना तर मग मी फोन करते तुम्हाला, ठीक आहे? नक्की कळव हा मेघना प्लीज. आणि काळजी घे. हो. शुद्धीवर आलाय ना तो आता? अमितचा फोन आला होता, तो म्हणाला. हो, माईंना सांगायला फोन करणारच होते मी. बोलायचं का तुला माईंशी? आहेत त्या इथेच. हो का, द्या ना प्लीज. माई काय ग? मेघना. हॅलो माई. कळलं तर शुद्धीवर आला ना. बर, डॉक्टर काय म्हणतायत? नाही ऍक्च्युली, डॉक्टर राऊंड वर आले नाहीयेत, त्यामुळे डायग्नोसिस काय आहे ते कळलं नाही अजून. ते येऊन गेले ना की मी लगेच फोन करते तुम्हाला.
बर, आणि परस घरीच विसरून गेलीस ना? हो ना, सॉरी माई. अगं सॉरी काय म्हणतेस मला, तुझी पंचायत होईल ना तिथे. बर काही लागलं तर कळव, कळलं का? हो. काळजी घे स्वतःची. हा हो माई, तुम्ही काळजी घ्या आणि इकडची अजिबात काळजी करू नका. बर, ठेवू फोन? हो माई. अच्छा. विचार करतेस एवढा? विचार म्हणजे होते मुलाचाच करत होते. एखाद्याचं नशीब कसं असतं नाही हो? घरचं दारचं कोणी नाही बिचारायला, आणि जिच्या प्रेमात पडला तिच्याशी लग्न होऊ शकलं नाही. आणि आता त्याला वाचवायला ती आणि तिचा नवरा. कसं वाटत असेल हो त्याला? अवघडल्यासारखं वाटत असेल नाही? इतक्या वेळी शुद्ध नव्हती त्याला, आणि आता शुद्धीवर आल्यावर त्याला कळेल तेव्हा काय एकेकाच्या नशिबात लिहिलेलं असत. कर्मयोग कर्मयोग म्हणायचं कर, पण ही कर्माची देणीघेणी चुकवताना हे विलक्षण योगायोग पाहिलं ना की मती गुंग होते अगदी. असो, आपले पूर्व करतायत ते योग्यच करतायत. शुद्धीवर आला ना तो हो बरा होऊ दे, मार्गी लागू दे, सुखी होऊ दे. खरे. या, काय खबर बात? माझी कसली आली आहे खबर बात? इथे जरा काही बोलायला गेले ना की माई माझी खबरच घेते. हो हात ग माई. हा, काही बाजू घेऊ नका आपल्या लाडक्या लेकीची. आधी वाटेल तसं बोलायचं आणि मग म्हणायचं माई खबर घेते म्हणून. काय 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 केलंस तू? अहो नाना, मी फक्त इतकंच म्हणाले की म्हणजे जे काही चालू आहे त्या रेफरन्स मध्ये आपण ज्याचा जीव वाचवतोय उद्या तोच आपल्या जीवाचा त्रास नको व्हायला म्हणून. बघितलत ना कसं बोलते ते. नाही म्हणजे माझा असा कोणाला मुद्दाम काही म्हणण्याचा हेतू नव्हता, पण नाना हो असं घडतं ना जगात म्हणून म्हणाले. नाही, हे माझ्या समोर बोललीस ना म्हणून जरा तरी वाचलीस तू, पण आदित्य समोर बोलली असतीस म्हणजे काय झालं असतं? कल्पना आहे का तुला? अगं माई, मी आदित्य समोर बोलले का? आणि त्रास होऊ नये एवढाच हेतू होता ना. अच्छू, काय ग लहान मुलीसारखी भांडतेस? गप्प बस बर, शब्दाने शब्द वाढतो उगीच, आणि अशा सेन्सिटिव्ह विषयावर एकदम असं धाडकन बोलून टाकू नये ग. जरा विचार करावा बोलण्याच्या आधी. माहिती म्हणून ना यावेळी विचार करायच्या ऐवजी विचारायलाच आली मी. काय हेच? अगं काय, मी मेघना सोबत हॉस्पिटल मध्ये जाऊ का? नाही म्हणजे मेघनाला जरा ऑकवर्ड वाटत असेल ना म्हणून. विडी म्हटलं की लगेच शाण्यासारखं वागते. तू सांग माई, बरोबर बोलतीये ना? जाऊ ना ग. हो जाओ, अगदी बरोबर बोलतेस. हा, पण तिच्यावर लक्ष ठेवायला म्हणून जात असशील तर मार खाशील. बघितलं नाना, ही ना प्रत्येक वेळी माझ्यावर डाऊटच घेते. आता अशी वेळ आयुष्यात येईल असं कधीच वाटलं नव्हतं, पण आदित्यने केवढा मोठा निर्णय घेतला. जर त्याने तुला मदत करण्याचा हट्ट धरला नसता तर आज काय झालं असत? हॅलो आदित्य. काय ग, काय झालं? अरे काही नाही, एकदम बोला असं वाटलं तुझ्याशी. तुला ऑकवर्ड वाटतंय का तिथे? हा म्हणजे नॉट एक्झॅक्टली, पण आय अंडरस्टँड. तू कसा आहे? शुद्धीवर आल्यावर काही बोलला का तुझ्याशी? हो बोलला ना, विचारत होता इथे कसं आलो ते.
डॉक्टर आले होते? नाही, पण आता वेळ झाली आहे राऊंडची. पण मग तब्येत कशी आता त्याची? पुन्हा ताप चढला होता आणि पुन्हा रक्त घेतलंय टेस्ट साठी. अरे यार किती वेळा, आणि तरी अजून निदान झालेलं नाही ना. कठीण आहे, बट इट्स फाईन. तो शुद्धीवर येणं महत्वाचं होतं. होय, तू टेन्शन घेऊ नकोस, मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. नाही नको, तू तुझं सगळं काम व्यवस्थित संपवून ये. ह्या सगळ्या प्रकारामुळे तुझ्या कामावर परिणाम नको व्हायला. ओके ओके फाईन, टेक केअर. यू टू, बाय. प्लेटलेट्सचा काउंट फार कमी आहे डॉक्टर. मलेरिया झालाय त्यांना. लक्षणांवरून ऑलरेडी आपण ट्रीटमेंट सुरू केलीच होती, पण प्लेटलेट्सचा काउंट वाढतच नाही. तुम्ही ऍडमिट करायला उशीर केलाय डॉक्टर. उशीर त्यांनी नाही, उशीर मीच केलाय. प्रत्येक वेळी माई बाप्पांसाठी केले कसं वाटतंय? अरे वा, छानच ग. मला काय वाटतं ना, ही अशी वरून लेस लावून टाकू का इकडे? नको नको, हे आहे ते छान दिसतंय, नाहीतर उगीच बडबटीत दिसायचं सगळं. मस्तच ग. ए तू आता जो कोर्स करून आलीस त्याचा अगदी लगेच उपयोग झाला नाही? हो ना, खऱ्या अर्थानं श्री गणेशा झाला असं म्हणायला हवं. मला तर काय वाटायला लागले माहिती का माई, मी साड्यांचं एक्झिबिशन करते ना, त्याच्यात अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकते ना. हो ग, माझ्या लक्षातच नाही आली ही गोष्ट. हो ना, आणि म्हटलं गणपतीची तयारी सुरू करावी हळूहळू, ऐनवेळी धावाधाव नको. अगदी बरोबर. हो, आणि गणपतीच्या वेळेस आपण टेबलवरती चादर घालतो ना, ती अर्चूला धुवून ठेवायला सांग. हो माई, पण अर्चू म्हणत होती की यंदा आपण वेल्वेटच अंथरूया. बर, ठरवा तुम्ही काय करायचं ते, पण सगळं आधीच करून ठेवा म्हणजे झालं. हो माई, पण अर्चू आहे का घरात? नाही, हॉस्पिटलला जाणार होती ना. अहो गेलीच नाही ती. का ग, मी बोलले म्हणून की काय? नाही तसं नाहीये, तिचं तिला जाणवलं. म्हणत होती मला की आदित्यला असं नको वाटायला की मेघना त्याच्याशी कसं वागते ते बघायला ती गेली आहे म्हणून. आणि अर्चूचं असं म्हणणं पडलं की नाना सुद्धा बहुतेक त्यामुळेच गेले नसते, नाहीतर अशा वेळी घरी बसून राहणाऱ्यातले नाही आहेत ना नाना. मेघनाला ऑकवर्ड वाटलं असतं ना, म्हणून नसतील गेले नाना. पण बघितलंस, ठरवलं की किती शहाण्यासारखी वागते आपली अर्चू. आहेच आहे तशी शहाणी ती. बरं माई, मी आलेच. हा हो माय गॉड, काय झालं डॉक्टर? त्यांच्या प्लेटलेट्स खूपच कमी झाल्यात. पण तुम्ही तर म्हणाला होतात ना डॉक्टर, औषधं दिल्यानंतर प्लेटलेट्स वाढतील म्हणून. वाढायला हव्या, पण ते खूपच गुंतागुंतीचं असतं आणि तशी खात्रीही देऊ शकत नाही. पण मग आता तेच पाहतोय, औषधाचा इम्पॅक्ट वर यायला हवा, पण त्यांच्या छातीवर आणि हातावर लाल ठिपके किंवा डाग दिसले ना तर मला इन्फॉर्म करा. प्लेटलेट्स कमी झाल्या ना की इंटरनल ब्लीडिंग होतं, त्यामुळेच हे ठिपके दिसून येतात. आणि मग असं झालं तर काय करायचं? तसं झालं तर प्लेटलेट इन्फ्युजन करायला लागेल आणि त्यांना सतत अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आपल्या औषधांचा मारा सुरू आहेच. हो, पण ते जर डाग दिसले ना तर मला ताबडतोब इन्फॉर्म करा. ए मेघना, एवढे घाबरू नकोस, बरं आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. अगं, आजाराचे वगैरे आघात आहेत ना, तर क्षुल्लक आहे माझ्यासाठी. सगळं माहिती आहे मला, तू सांगायची काही गरज नाही.
आदित्यचा फोन का लागत नाहीये? नाहीच लागत आहे. हा काय ग मेघना, सगळं ठीक आहे ना? अहो नाही दादा, डॉक्टर म्हणत आहेत की प्लेटलेट्सचा काउंट खूप कमी आहे म्हणून. अरे बापरे, डेंजरस आहे सगळं. पण मग काय उपाय काय करताय? औषध तर चालूच आहेत, पण आता म्हणत आहेत की अंगावर जर लालसर डाग आले तर प्लेटलेट्सचं इन्फ्युजन करावं लागेल. मला सांग आदित्य कुठे? अहो नाही ना, त्याचा फोनच नाही लागत आहे म्हणूनच तुम्हाला फोन केला. तो बहुतेक इकडे यायला निघाला असेल. दादा मला काहीच कळत नाही, मी काय करू आता? नाही नाही, तू टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टर जे म्हणतात ना ते फॉलो कर. मेघना मला जरा तिथली ट्रीटमेंट थोडीशी कॅज्युअल वाटते. बघूया त्याला विश्वज्योत मध्ये हलवावं का असा विचार मनामध्ये येतोय. पण तू काळजी करू नको, ते मी आणि आदित्य बघतो, आम्ही दोघं जण कॉर्डिनेट करू. तू फक्त एक काम कर, तिथेच थांब, लक्ष ठेव, आणि समजा काही वाटलंच डॉक्टरांना फोन कर. हा ओके ओके दादा. आदित्य काही हवाय का रे? काय होत आहे? काही होत नाहीये मेघना, बरा आहे मी, एकदम दम बरा आहे. हो रे बाबा, काही झालेलं नाहीये तुला. माझं आणि माझ्या नवऱ्याचंच डोकं फिरलंय म्हणून हा सगळा वेडेपणा करतोय आम्ही. आणि मला तर इतका आनंद होतोय ना या सिच्युएशनचा की वा. मेघना आय एम सॉरी, खरंच कळत नाहीये ग या तापाच्या नादात मी काय बडबडतोय ते. सॉरी.